असते. मागच्या वेळेवर शुभू कनाके यांनी आपल्याला देवनगिरी स्पर्शदोषा यांची कमेंट केली होती, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. तर चला इन्ग्रेडियंट्स पाहून घेऊया. होममेड फ्रेश लोणी आणि डोसा बॅटर. तर चला पाहून घेऊया डोसा बॅटर कसा बनवलेला आहे. मी त्यासाठी घेतलेलं आहे 3 वाटी तांदूळ आणि 1.5 वाटी डाळ. त्यामध्ये मी टाकत आहे 1 चमचा मेथ्या पावडर आणि 1/2 वाटी साबुदाणा. याला चांगल्या पद्धतीने खळखळत्या पाण्याने 4 ते 5 वेळेस धुवून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकून भिजवायला ठेवायचं आहे. पाच ते सहा तास झालेले आहे. मी आपल्या भिजवलेल्या तांदूळ आणि डाळीला दळून घेत आहे. त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे. चांगल्या पद्धतीने बारीक दळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 वाटी भिजवलेले पोहे टाकत आहे. थोड्या पाण्याची आवश्यकता वाटत आहे, त्यामुळे मी थोडं पाणी ॲड करून घेत आहे. तर फ्रेंड्स, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या डोसा बॅटरची. आपलं बॅटर चांगल्या पद्धतीने आंबलेलं आहे. त्यामध्ये मी टाकत आहे चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा डोसा बॅटर चांगल्या पद्धतीने आंबला नाही, तर त्याला झाकून थोडा वेळ उन्हात ठेवल्यास आपलं बॅटर चांगल्या पद्धतीने आंबून जाईल. मी तवा चांगल्या पद्धतीने गरम होऊ दिलेला आहे. त्यानंतर मीडियम फ्लेम करून डोसा बॅटर थोडं थिक टाकून घेत आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे. नंतर ह्याला स्लो फ्लेमवर 1 ते 2 मिनटं झाकून ठेवत आहे. प्लस डोसा हे चांगल्या पद्धतीने शिजत आहे. त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे भरभरून लोणी. मी थोडं आजूबाजूला टाकून घेत आहे, वरीही टाकलेलं आहे. याला 1 ते 2 मिनटं झाकून शिजवायचं आहे मीडियम फ्लेमवर आणि पलटून घ्यायचं आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला कुठली आवडेल. मी परत थोडी लोणी टाकून शिजू देत आहे. आपला स्पंजी डोसा तयार आहे. देवनगिरी चटणी आणि आलूच्या भाजीसोबत लोणी टाकून हा डोसा एन्जॉय करा. थँक्स फॉर वॉचिंग.